नेरळमधील भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे कवित्व संपत नाही तोच राष्ट्रवादीने भाजपला मोठा दणका दिला. ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा झाला त्या मंगेश मस्कर यांच्या प्रभागातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनेक दिग्गजांच्या सततच्या पक्षप्रवेशामुळे नेरळमधील राजकारण सध्या तालुक्यात चर्चेत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना, नंतर परत राष्ट्रवादी असे पक्षांतर केलेल्या मंगेश मस्कर यांच्यासह पंचायत समिती सदस्य नरेश मसणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला असून या पक्षप्रवेशाची चर्चा थांबण्याअगोदरच राष्ट्रवादीचे कर्जत तालुका उपाध्यक्ष भगवान चंचे आणि नेरळ शहराध्यक्ष निकेश मसे यांच्या नेतृत्वाखाली 70 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुरेश भाऊ लाड आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीमध्ये कर्जतच्या राष्ट्रवादी भवन येथे युवक राष्ट्रवादीची जिल्हा आढावा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. आज प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते मंगेश मस्कर यांच्या प्रभागातील असल्याने मंगेश मस्कर यांना हा मोठा दणका मानला जातो. नेरळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नेरळमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशाला ग्रामपंचायत निवडणुकीचीही किनार आहे. त्यामुळे आगामी काळात नेरळमध्ये असे किती पक्षप्रवेश सोहळे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रायगड माझ्यासाठी अजय गायकवाड, नेरळ.